सभा कसं व्यक्त व्हाल, विधानसभा लागली आहे, काय म्हणणं आहे? हां, जय महाराष्ट्र। मी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी। मी मला जसा मतदानाचा अधिकार प्राप्त झाला तेव्हापासून मी शिवसेनेला बाणाला मत देतो। आणि मला का आवडतं तर बाळासाहेब हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने मी प्रेरित झालो। आणि प्रेरित झाल्यामुळं मला जी आपली हिंदुत्वाची कल्पना आहे आणि हिंदुत्वाचा जो मुद्दा उचलून धरण त्यामागं आपण मराठा समाजाने निश्चित स्वरूपात गेलं पाहिजे। आता समजा राम मंदिराचा मुद्दा आहे, इतर पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष म्हणा, राष्ट्रवादी पक्ष म्हणा, इतर सर्व पक्ष म्हणजे यापासून मुद्द्यापासून दूर आहे। पण ज्या आमच्या भावना आहेत, ज्या सर्व महाराष्ट्राच्या आहेत, गावच्या आहेत, तालुक्याच्या आहेत, या दृष्टीने प्रेरित होऊन म्हणजे जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत शिवसेना सोडणार नाही। आणि शिवसेनेला भरभरून आम्ही मतदान करणार। तर आपल्या तालुक्याचे जे माननीय आमदार शरददादा सोनवणे यांनी या तालुक्यात म्हणजे आपल्याला जसं स्वातंत्र्य मिळालं नाही तेव्हापासून आजतागायत विकास झाला नव्हता, पण येत्या 5 वर्षामध्ये संपूर्णपणे जे रस्ते खड्ड्यांचे होते, जाता येता माणसांचे मणके वगैरे मोडत होते, माना मोडत होत्या, हातपाय मोडत होते, ॲक्सिडेंट होत होते, यापासून आज बनकर फाटा ते जुन्नर, ओतूर ते नारंगाव, तसंच ओझर ते तेजवडी असे मोठे रस्ते झालेले आहे, म्हणजे हवे रोड झालेले आहे, जवळजवळ 40 फुटाचे। आता वाटेल तसं म्हणजे अगदी 5 मिनटात ओझरला पोहोचू शकतो, 5 मिनटात इकडं ओझरला पोहोचू शकतो, 5 मिनटात इकडं जुन्नरला पोहोचू शकतो। पण पूर्वी अर्धा अर्धा एक एक तास लागायचं आणि नको नको व्हायचं। तर हे एकंदरीत आम्ही म्हणजे शरददादा सोनवणे यांच्या कामावर अगदी खुश आहोत। तसंच आमच्या गावात त्यांनी अनेक विविध ज्या समस्या होत्या त्या सोडवण्याचा अटोकाट प्रयत्न केलात। काही समस्या अजूनही बाकी आहे, समस्या काही सुटत नाही सर्वच, परंतु आज आमचा हिवरे खुर्द तो पांगरी माथा रस्ता हा फार पूर्वीचा रस्ता आहे, फार पूर्वीच्या काळापासून म्हणजे जमा रस्ते अस्तित्वात नव्हते तेव्हापासूनचा रस्ता आहे। मध्ये थोडं फॉरेस्ट आहे, 1.5 किलोमीटर फॉरेस्ट वगैरे तिथं परवानगी घेऊन साधारणपणे आमचं हिवरे खुर्द ते पांगरी असं डांबरी रस्त्याने गाव जोडणं आवश्यक आहे। तसंच एसटीची सुविधा आहे जो त्या मार्गे करणंही गरजेचं आहे। तसंच विद्युत पुरवठ्याबाबत 2 पवनचक्क्या साधारणपणे ज्याने आमच्या धार्मिक जी देवस्थानं आहे, भैरवनाथ देवस्थान आहे, विठ्ठल रुक्मिणी आहे, मारुती आहे, मुक्ताबाई मंदिर आहे, यांची त्या याच्यापासून म्हणजे आपण जे पवनचक्कीपासून पवन ऊर्जेतून किंवा सौरऊर्जेतून साधारणपणे गावची गरज तसेच देवस्थानची गरजही भागेल अशा पद्धतीचं कामांची आम्हाला अपेक्षा आहे आणि ते आमची पूर्ण करतील एवढीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो। जय महाराष्ट्र।